नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं आपल्या या कोकण मराठी यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो, आता मी आलो आहे देवगड किनाऱ्यावर आणि देवगड बीचच्या समोरच जसं तुम्ही माझ्या मागे बघताय साटम रेस्टॉरंट आहे, तर आज आम्ही इकडे लंच करणार आहोत। चला तर मित्रांनो, आज आपण जाऊया साटम रेस्टॉरंटमध्ये। आणि साटम रेस्टॉरंटचे जे ओनर आहेत दिनेश आणि पल्लवी, ॲक्च्युली पल्लवी माझी स्कूल फ्रेंड आहे आणि अगोदरपासून मी त्यांना ओळखतो। तर चला तर आज आपण बघूया इकडे कसं आहे सर्व ते। आणि मित्रांनो, इकडे आल्यावर मला सर्वात पहिली गोष्ट बघायला मिळाली ती म्हणजे साटम रेस्टॉरंटचं लोकेशन। म्हणजे जर आपण बघितलं तर इकडे रेस्टॉरंट आहे आणि समोरच समुद्र आहे, म्हणजेच आपल्याला रेस्टॉरंटमधून समोरच डायरेक्ट समुद्राचा व्ह्यू दिसतो। आणि दुसरं म्हणजे इकडचं आजूबाजूचं ॲम्बियन्स, तुम्ही बघाल तर इकडे नारळी पोपळीच्या बागा आहेत, इकडे सुरूची बाग आहे आणि मस्त आपण निसर्गाच्या सान्निध्यात बसून समोर समुद्राचा व्ह्यू बघत जेवणाचा आनंद घेऊ शकतो। तर मित्रांनो, आता मी कोलंबी मसाला ऑर्डर केला आहे आणि जस्ट माझी डिश आली आहे। तर जसं तुम्ही बघताय यामध्ये एक कोलंबी मसाला आहे, दोन चपात्या दिल्या आहेत आणि इकडे लाल करी आहे, एक सोलकढी आहे आणि कोशिंबीर आहे। तर आता मी याला टेस्ट करतो आणि सांगतो याची टेस्ट कशी येते। तर मित्रांनो, टेस्ट याची एकदम छान आहे, ऑथेंटिक जी टेस्ट आहे ती टेस्ट या फूडला आहे। आणि मित्रांनो, काल रात्री पण मी इकडे साटम रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलेलो आणि त्यावेळेला मी दिनेश आणि पल्लवीशी थोड्याशा गप्पा मारलेल्या, त्याचा पण व्हिडिओ आता तुम्ही बघा। दिनेश, पल्लवी आणि आर्या, आम्हाला साटम रेस्टॉरंट विषयी थोडी माहिती सांगा। साटम रेस्टॉरंट बेसिकली आम्ही डिसेंबर 2021 सुरू केलं, म्हणजे आता 4 महिने झाले ओके चालू केलं त्याला। तर बेसिकली इंटेन्शन हे होतं की देवगडला, म्हणजे देवगडमध्ये पर्यटन वाढावं। बरोबर। आधी असं होतं की देवगड बीचवर काहीच सोय नव्हती, म्हणजे पाण्याची बॉटल पण नाही मिळायची, तर जागा होती। मी मुंबईला होतो आणि असं ठरवलं की पर्यटन या दृष्टीने जे डेव्हलपमेंट होत आहे त्याच्यात आपलं काही योगदान असावं, आणि त्यासाठी आम्ही देवगडमध्ये आलो आणि परत म्हणजे रेस्टॉरंट सुरू केलं। आणि आम्ही नंतर कॉटेजेस पण बनवणार आहोत आणि रूम्स पण। ओके। तर इकडे आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचं फूड खायला मिळेल? मालवणी चायनीज। ओके। मालवणी फूड इथलं जे स्पेशल आहे, बरोबर, कोकणाची स्पेशालिटी ती आम्ही द्यायचा प्रयत्न करतो आणि घरगुती चव देण्याचा प्रयत्न करतो। तर सर्व प्रकारचे फिश अवेलेबल असतात जे मार्केटमध्ये ते आम्ही देतो आणि त्याशिवाय शाकाहारी थाळी पण मिळते। ओके। ॲक्च्युली आत्ता आम्ही पण फूड टेस्ट केलं, आम्हाला तर ते खूप आवडलं, म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन आहे, मला तर फूड खूप आवडलं, त्यामुळे मी तर नक्कीच तुमच्या रेस्टॉरंटला परत जेव्हा पण येईन तेव्हा तर व्हिजिट करेनच। आणि मी सर्वांना पण अशी आवाहन करतो की तुम्ही नक्की या। ॲक्च्युली पल्लवी दिनेशला मी खूप अगोदरपासून ओळखतो, त्यांनी हे रेस्टॉरंट सुरू करायला खूप एफर्ट्स घेतले आहेत, सो ऑल द बेस्ट फॉर यू। आणि हे चालू करताना तुम्हाला काय काय चॅलेंजेस आले आणि तुम्ही ही जर्नी कशी चालू केली? चॅलेंजेस म्हणजे बेसिकली आम्ही हे चालू केलं म्हणजे कन्स्ट्रक्शनचं काम आणि लॉकडाऊन आलं पहिलं। बरोबर। 19 आम्ही चालू केलं आणि त्याचवेळी लॉकडाऊन आलं, तर त्यावेळी जवळजवळ वर्षभर असं बॅकलॉग गेल्यासारखंच गेलं, कारण सामान मिळत नव्हतं, कामगार मिळत नव्हते। तर थोडंफार डिले झालं, पण जे होतं ते चांगल्यासाठी म्हणायचं, त्यातून लर्निंग मिळाली बरीचशी। आणि आता जेव्हा चालू झालं तेव्हा नव्या जोमाने आम्ही चालू करतो। ओके। आणि पल्लवीने मला काही फ्युचर प्लॅन्स सांगितले की इकडे आपण अजून काही ॲड ऑन करणार आहोत, तर त्याच्याबद्दल पण थोडी माहिती सांग। बेसिकली कॉटेजेसचा प्लॅन आहे आणि
जे डेस्टिनेशन वेडिंगचं एक जे आता आहे त्या हिशोबाने आपलं लोकेशन एकदम बीचला लागून असल्यामुळे तिथे एक डेस्टिनेशन वेडिंगचं व्हेन्यू बनवायचं आहे, ओपन स्टेज असं, आणि त्याला जोडून मग कॉटेजेस. साटम रेस्टॉरंटच्या फूड क्वालिटीबद्दल आणि काही स्पेशल प्रिकॉशन्स तुम्ही ज्या घेता त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? फूड क्वालिटी बेसिकली म्हणजे जसं आपण घरी बनवतो खाणं तर त्या पद्धतीनेच आपण म्हणजे घरी जसं बनवतो पाहिजे पडवत तशा पद्धतीनेच बनवतो. आपल्याकडे म्हणजे जे खाणं बनवायला जे लोक आहेत ते इथल्याच लोकल सगळ्या बायका आहेत ज्या चपाती भाकऱ्या करतात, किंवा आमचे जे आचारी आहेत ते पण लोकलच आहेत, त्यामुळे ते ऑथेंटिक मालवणी टेस्ट आम्ही देत असतो म्हणजे आमच्या हॉटेलमधनं देण्याचा प्रयत्न करतो. आणि जे फूड जे वापरतो म्हणजे क्वालिटी ते चांगल्या क्वालिटीचं तांदूळ म्हणा किंवा जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे चांगल्या क्वालिटीचे आम्ही घेतो. म्हणजे ते कलर्स जे येतात ना आपण बाहेर रेस्टॉरंटमध्ये खातो तो असं कसं हाताला कलर लागतो तसं अजिबात येत नाही, कारण घरचं जसं कलर ॲड नाही करतो आम्ही कलर बिलकुल नाही, कारण कसं आम्ही मुंबईत राहिल्यामुळे चायनीजची चव माहिती तर तसं क्वालिटीचं चायनीज देवगडमध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि आम्ही प्रिकॉशनमध्ये तेल ऑइल जे पण आम्ही यूज करतो ते चांगल्या ह्याचं आहे क्वालिटीचं आहे. आम्ही एक कँडल लाईक सारखं पण बॉटलमध्ये लाईट टाकून आम्ही बड्डे नाही तर लाईट गेली तर आम्ही जेवणाला असं देतो, केक कापायला जगण्यासाठी ते बनवतो डेकोरेशनसाठी यूज करतो. त्याच्याने कसं होतं की लोकांना ते जास्त आवडतं. तुम्ही आता बघत असाल लाईट्स आम्ही टेबलवरती ठेवल्या आहेत ते लोकांना आवडतं. ओके, या म्हणजे लाईक कॅन्डल लाईट डिनर सारखा फील येतो. ओके, तर ते लोकांना जास्त आवडतं. मग आम्ही बर्थडे पार्टीसाठी त्यांना टेबल ऑर्गनाईज करून देतो, त्याच्यानंतर केक म्युझिक ते सगळं पार्टी सॉंग्स आम्ही लावून देतो. हां, तर आम्ही कसं की ह्या फूड म्हणजे आपल्या जेवणाच्या व्यतिरिक्त आम्ही कोकण मेवा आहे त्यालाही प्रोत्साहन देत आहोत. म्हणजे इथे घर म्हणजे देवगडमध्ये जो बनणारा आमरस आहे चांगल्या पद्धतीने तो ठेवतो, आवळ आहे, कोकम आहे, काजू जे पण प्रोडक्ट्स आहेत, आवळा मावा जे इकडे देवगडमध्ये बनतं ते आम्ही इथे ठेवतो. त्याच्याने काय होतं की पर्यटकांना ते अवेलेबल होतं. फ्युचर प्लॅन म्हणाल तर बेसिकली आमचा असा प्लॅन आहे की जे कोकणात किंवा गावाकडे एकदम घरगुती आजी जसं बनवते म्हणजे रस शेवया असतील किंवा घावणे आंबोळ्या असतील किंवा बांगड्याचं पण एक हे असतं म्हणजे बांगडा जो फिश आहे त्याचं हळदीच्या पानात एक प्रिपरेशन असतं जे गावात बनतं खेडेगावात बनतं, तर ते डिश आम्ही साटम रेस्टॉरंटमध्ये इन्क्लूड करणार आहोत म्हणजे नेक्स्ट सीझनमध्ये म्हणा. पण ह्या काही प्रमाणात ज्या ऑथेंटिक मालवणी जे आहे ते सर्व डिशेस अवेलेबल करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ओके, तर आम्ही म्हणजे आम्ही इथे घरगुती म्हणजे राहायची सोय नव्हती म्हणून आम्ही कॅम्पिंग टेंट लावलेले आणि तेव्हा आम्ही नाश्ता म्हणून आम्ही घावणे रस घावणे द्यायचो ते लोकांना, त्याच्यामुळे रस घावणे त्यांनी लोकांना जास्त आवडायचे. मग तशाच पद्धतीचं फूड द्यायचं आम्ही अवेलेबल करतो. साटम रेस्टॉरंट चालू होण्यामागे आमचे काकाच म्हणजे सुभाष काका यांचं मोठं योगदान आहे, त्यांचे आशीर्वाद त्यांचा पाठिंबा यामुळे साटम रेस्टॉरंट सुरू झालं.